सूरज गोळ्या आहेत का याच्यात? नाही, लिमलेटचं गोळ्या घ्यायला पैसे नसायचे तुझ्याकडे, आणि खोऱ्या गोळ्या कुठनं घालणार तू? बघायचं तुला, धाव की दाखव. अरे धाव की. अरे बंडू गुड्याला डिरिंग लागतंय. तू तुझ्या भावाच्या जीवावर जगणारा माणूस, तू काय बंदूक उडवतोस? नाही नाटकी झाली नाही. सोड म्हणतो ना, अरे काय अक्कल बक्कल आहे का नाही तुला? काय करायला हे जाईल तिथं अडवायला लागलो. मला सोडणार नाही मी. मी मी कुठं अडवाय आले? आणि काय करणार आहेस तू? हा काय करणार आहेस? बघ, असली दादागिरी माझ्यावर चालला नाही. राणा, आवर तुझ्या भावाला आणि त्याला सांग माझा नाद केला तर बाद होते म्हणाव. आता काय सांगायचं ते मी सांगतो. कोवाड बंद ठेव, आता जागेवर राहणार नाही ते. चल सुरज, चल. अरे काय सरपंच, हे तुमचं तंटामुक्त गाव? हा दिवसा ठेवण्यात दादागिरी. आतापर्यंत कुणी कुणावर गावात बंदूक रुखली होती का? अरे कशाला वाढीचे यार, आता मिटलंय ना. कुठं मिटलंय? आता नाही मिटलेलं. पहिला पंचायतीची मिटिंग बोलवायची. आमचा इशय पंचायती समोर व्हायला पाहिजे. यांना इशय चालू केला ना, त्यांच्या पैशाचा माज नाही उतरून ठेवला तर नाव सांगणार नाही. तरी आम्ही सांगितलं होत, आमच्या यांना बिझनेसच्या भरीला पाडू नका, पाडू नका. पण कुणी म्हणून ऐकलं नाही आमचं. चार पैसे दिसले का नाही की यांचं डोसक भिरभिरते. आता हे समद केवढ्याला पडायचं बरं? वहिनी साहेब, उभं काहीतरी बोल ना. अहो असं कसं गो दक्का, आम्ही काय काळजीनं बोललो का नाही की हे असं वाटतंय बघा समजांना, आणि नाही बोललो की मग हे असं होतंय. वहिनी, हे गेले सूरज भाऊजींना आवरायला, तुम्ही काय काळजी करू नका. अहो काय झालं? काही नाही. हे बघा, राणा दानिसाने दालत. राधा ते जा, त्याला घेऊन जा. अहो राणा, खरं सांगतो, ते पप्याचं लई झालं. अहो आम्ही गप आपल्या शेतकऱ्यांनी खत दाखवत होतो, तर मध्ये आल्याने उजच कळ काढली आमची. अरे म्हणून त्या बंदूक घेऊन गोळी घालायची काय? बरं झालं मी टायमवर पोहोचलो, आता किती मागात पडलं असत ते. तिरुपती दादा, बंदूक आत ठेवून द्या, परत बाहेर काढायची नाही. राणा भाऊजी, आज तुम्ही आमच्या फुपवाला वाचवले, तुमचा उपकार कसं फेडू? नाही वहिनी, उपकार नाही. उपकार नाही तर काय झालं? अहो तुम्ही टायमावर पोहोचला तिथं म्हणून हे येळेत आलं तरी घरी. आज पतुर यांना 100 याला सांगितलंय, डोसक्यात राग घालून घेऊ नका, घेऊ नका. पण आमचं कवा ऐकतच नाही ते. माझं डोसक फिरू नको सांगतोय. बस आता. तू सुधारला म्हणून किती कौतुक वाटायचं आम्हाला. पण तू त्याच्या समज उलटत करायला की त्या पप्प्याने सुरुवात केली ती. विचार पाहिजे त्याला. वय राहणार काय? वय राहणार काय बी असू दे, म्हणून काय बोलत असेल तर करायचं वय राहणार. तू पप्पे काय गप असणार नाही हे मी बघतो. तुम्ही गपचूप तुमचा बिझनेस करा. त्याच्याच आडवाया लागले ते. मी बघतो कसं आडवाय तो ते. पण भांडणं काढायची नाही त्यांना ठेवा. राणा दादा, साहेब कधी येणार आहेत? सरपंचांनी विचारलंय. माणसं येतील. ठीक आहे, मी सांगतो. राणा दादा, हे पप्प्या काही गप असणार नाही. हे प्रकरण पप्प्या परत वाढवणार बघा. माणसाला आभा येतील, ते बघू काय करायचं ते. आता संदेश शांत राहू. आपल्या घराचा अपमान मी सहन करू घेणार नाही राणा दादा. भाऊजी, कोणी काहीही बोलेल, पण तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? तुम्ही शांत व्हा आणि उगाच उलट सुलट काही करू नका. वहिनी, तो काय बडबड होता ऐकायला पाहिजे होतो. माझं तर टाळकं टाकलं होतं. हेच नकोय, भांडण करून काही हाती लागणार नाही. म्हणून कुणाचं काय बी ऐकून घ्यायचं? नाही, पण शक्यतो भांडण टाळूयात आपण. माझं बी हेच म्हणणं. ए बाबांनी, भांडणं मारा मारा तेवढं काय करू नका सा. भाऊजी, तुम्हाला पटतंय ना हे?
बर हात पाय धुवून घ्या, मी चाला टाकते. चला अंजली. आलो आम्ही बी. राणादा तू पप्या काय गप असणार नाही, आता गाव गोळा करणार बघा. करू दे, त्यांना किती बिवड्या मारू दे. गाव आपलंय, आपल्या ऐकण्याबाहेर कोण नाही. गावात काय होणार आणि काय नाही हे ठरवायला गावचा सातबारा काय गायकवाडच्या नावावर नाही. भारतात लोकशाही आहे आणि हे गाव भारतात आहे, तेव्हा आपण कुणाची बी दादागिरी खपवून घ्यायची नाही. अरे पर साहेबांचा आणि राणाचा शब्द कसा मोडायचा. मला पाणी आण. ही माझी बायको सुरकी. सुरके बस उठ. बस उठ. बस म्हटलं की बसते आणि उठ म्हटलं की उठती का. तर मला उलट बोलायची हिम्मत नाही तिच्यात. हिम्मत का नाही, तर ती माझी बायको आणि मी तिचा नवरा आहे. दौलतवाडीचे मर्दगडी तुम्ही, गायकवाडांच्या बायका कवापासून झाला असा. पप्प्या आम्ही काय बायका उठलोय. मग गायकवाडांचा शब्द म्हणायचं भ्या कशाला एवढं. अरे भिऊ कशाला, कुणाच्या बापाचं खात नाही मी. करेक्ट आहे. हे बघा, आपण कुणाच्या बी बाचं खात नाही, तेव्हा घाबरायची अजिबात गरज नाही. एक काम करायचं, आज संचालन मीटिंग बोलवायची आणि गायकवाडाच्या दादागिरीचा मुद्दा मांडायचा. अहो तुमच्या खासगी भांडणासाठी गावची मीटिंग बोलवतील काय सरपंच. खासगी भांडणाला गावचं भांडण कसं बनवायचं की नाही हे चांगलंच माहिती आहे या परेश पाटलाला. तडीपार होतो की नाही तेव्हा जग पुळून प्यालो आहे मी, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. हे बघा, तुम्ही नुसतं संगत राहा, काय करायचं की नाही ते मी बघतो. या पाणी घ्या. तू इथं का थांबली आहेस, जा चहा करजा माझ्या कार्यकर्त्यास. जा. तर मी मालक किती करू. चार दोन चार कप. दोन आणि चार सहा. बाहेर ये, इथं थांब, पुढे थांब, पुढे पुढे. हे बघ, इथं किती माणसं आहेत ती मोजायचं आणि चहा ठेवायचा. तिथं गणित दावत बसलीस की नाही तोंडावर भोगल काढून. निक सर. हे बघा, आता गावात माझी एंट्री झाली, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. कसं आहे माझ्या बांधवांनो, मागून आपला हक्क मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही फक्त माझ्या होला हो करा, ह्यो परेश पाटील तुमच्यासाठी संघर्ष नक्की करणार. अहो ऐका की सरपंच, एवढ्या तेवढ्यासाठी कशाला मीटिंग घेत आहे. अवसर नाही म्हणून सांगून टाका की त्या पप्प्याला. काय कस काय. बरं येतो आम्ही. होय ठेवतो. काय झालं. काय नाही. सूरज कुठे आहेत खोलीत का. काय झालंय. दुपारची भांडणं कि पप्प्या गावचं वातावरण बिघडवणार बघ. दोन चार माणसं गोळा करून पंचायतीत तमाशा घातलाय त्यानं. का. सांच्याला गावची मीटिंग घ्या म्हणतोय. गाव पुढे आपली दादागिरी सांगणार म्हणतोय. ह्यात कसली दादागिरी. आता वैयक्तिक भांडण आहेत, वैयक्तिक पातळीवरच सोडवायची ना. ग्रामसभेचा काय संबंध. येस सर.
दोन चार माणसं गोळा करून सरपंचांवरती प्रेशर टाकले त्यानं. पण गावातल्या माणसांनी कसा सपोर्ट केला? काय माहित, पण एक कळलंय, गावात समजेच आपल्या ऐकण्यातले नाही. मग आता सुरजला घेऊन मीटिंगला जावं लागलं. ही एकीच भानगड झाली आता. पण काय बी झालं तरी सुरजनं त्या पप्प्यावर बंदूक रोखायला पाहिजे होती. तुम्ही काही काळजी करू नका, झालं ते झालं, आता हे प्रकरण मिटवून टाका. सुरजला नाईट समजून सांगायला पाहिजे, नाही तर मीटिंग मध्ये परत वाद घालायचा. नाही होणार, तुम्ही सांगितल्यावर ऐकतील सुरज भाऊजी. मला खात्री आहे सुरज भाऊजी काही वेडवाकड वागणार नाही. ठीक आहे, सुरजला मीटिंगचं सांगून येतो. सूरज, चांचल गावात सभा आहे, आपल्याला जायचंय. ती बी त्या पप्प्यानेच ठेवायला लावली असणार, नाही किड आहेत त्याच्या अंगात. ती आपण बघू, पण तू सभेमध्ये एक शब्द बोलायचा नाही. असं कसं राणा, असं कसं गप बसायचं आपण? आपण गप बसतो तर लई चेकाळते. आपण नाही, तू गप बसायचं. जे काय बोलायचं ते मी आणि आबा बघतो. हे बघ राणा, हे बघ सारप कट्ट माझ्या संगत उडाला तर मला विचारणारच. मग तुला विचारलं जे काय झालं तेवढंच सांगायचं. उग मीटिंग मध्ये भांडणं काढायची नाही. काय म्हणतोय मी, ठरायला कुणाची डर नसती तव निवांत. बाकी मीटिंग मध्ये मी आणि आबा बघतो. बापू काय ए आवद्या, अजून किती वेळ लागणार आहे? हा काय सरपंच, त्या गायकवाडांचा माज म्हणायचं का काय म्हणायचं? हा किती वेळ वाट बघायची त्यांची? अजून समजा गाव जमलं तरी त्यांचा पत्ता नाही. ए पप्प्या, तू हरकून लवकर आलायस, मीटिंगचा टाइम व्हायचा आहे अजून, येतात की? ए आवद्या, हा ही जमल्यात ती काय खुळी म्हणून जमल्यात काय? मला काय माहित. बघा बघा गावकरी बघा, हे गायकवाड तुम्हासनी खुळ्यात काढायला आल्यात. राणादाल, ओ राणादाल, राणादाल सर पण नमस्कार. काय झालं? नमस्कार 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 काका. नमस्कार नमस्कार, या या सरपंच करा सुरू. करूया करूया अहो, तास झाला करूया करूया. हे तू का आले ना, आता कशात तटले? साहेबांची वाट बघूया थोडा वेळ. बघा बघा समजांनी, म्हणजे काय जनतेच्या पदरी वाट बघण्याखेरीज काही नाहीच आहे. रेशनची वाट बघा, कर्जमाफीची वाट बघा, अनुदानाची वाट बघा, वाट बघण्याचंच आयुष्य चालले लोकांचे. हेच तुम्हाला सांगतो, हेच समज मला बदलायचं आहे. इथनं पुढे या गावात कुणाची दादागिरी चालणार ना कुणाची गुलामशाही. आणि ह्यो परेश पाटील तुमच्यासाठी संघर्ष करणार आहे. पप्प्या अरे सरपंच अहो, काय पप्प्या मला सांगा, आपण घरात आहोत का? नाही की नाही हो पप्प्या, नाही म्हणायचं माननीय परेश पाटील. अरे कुठला विषय, कुठे निघालायलायस तू, कशाला उगस लांबड? मी मी लांबड लावायला लागले? अहो लांबड तुम्ही लावालाय सरपंच. मला सांगा, साहेब आलेच नाही तर मीटिंग होणारच नाही का? मीटिंग होणार, जरा कडकड. हे बघा, नेत्यांची हुजरीगिरी करत ताटकळत बसायची सवय तुम्हासनी असेल, मला नाही. ए पप्या, सरपंच आहेत गावचं, नीट बोलायचं. ए तू तुझं थोबाड बन ठेव, आम्ही बघतो तुका काय करायचं. सरपंच बघा काय, हे बघा काय ते
सरपंच फायनली विचारलं मी, तुम्ही मिटिंग सुरू करणार आहे का? जाऊ मी पोलिसात. पप्प्या, तंटा मुक्त गाव आहे आपलं, पोलीस नाही. मग मी सांगतो तसं करा की मिटिंग सुरू. काका सुरू कर. पण साहेब तुम्ही सुरू करा, आपल्यातला इशे आपल्यातच मिटला पाहिजे. ठीक आहे मग. हा तर मंडळी, आज आपण या विषयावरती विचार करण्यासाठी एकत्र आलोय. मी ह्या गावातलाच आहे, मी माझ्या पोटापाण्यासाठी खताचा बिझनेस सुरू केला होता. तर माणसाने दमदाटी करून भडकावून या सूरज आणि राणाने माझा बिझनेस बंद पाडलाय. हे बघा, आम्ही कुणाला भी भडकवलेलं नाही. माणसं स्वखुशीने आमचा प्रोडक्ट घेतात. स्वखुशी मग? अरे पैशाचा आणि ताकदीचा वापर करून जबरदस्ती करताय तुम्ही गावावर. हे बघ, तू माझ्यावर रुकलेली बंदूक आज समजा गावानं बघितली आहे. अरे पुरावा आहेत माझ्याकडे. बापू, बापू जरा या इकडं. अहो तुम्ही या इकडं. बापू या आणि या समजासनी सांगा, या सुरजानं माझ्यावर बंदूक रुकली होती की नाही? होय, अरे म्या बघितलं की? अरे म्याच काय समजा गावानं बघितलंय. अरे कुठे गेली ती? ए सांगा की. सरपंच सांगा आता काय करायचं? तुझं काय म्हणणं आहे? इथनं पुढं माझ्या बिझनेसच्या मध्ये गायकवाडांनी यायचं नाही, मंजूर आहे? अरे उद्या उठून तू काय बी करशील? आम्ही सहन करत नसू इथं. नाही नाही सरपंच, यासनी काय समजा पटणार नाही. मी चाललो पोलिसात. दादा बापू फिर. आम्ही कोणी बी तुझी आडवं येणार नाही. यो प्रश्न आता इथंच मिटवून टाक. दादा सूरज आपलं गाव तंटामुक्त आहे, ते तसंच राहिलं पाहिजे. विषय मिटला असेल तर उगा लांबट लावत बसू नकस. अरे माननीय परेश पाटलांकडे तेवढा येळ बी नाही, पण हिथन जर का कोणी माझ्या मध्ये आलं तर मला काही विचारायचं नाही. दात आले बरे, धमक्या कोणाला देतोस तू? ये तुला देतो धमकी, काय करणार आहेस रे? लई झालं रे याचा विशेष मिटू का? अरे भांडणं करू नका रे भाऊ, आपलं गाव तंटामुक्त आहे. बघा सरपंच, त्यासनी समजावून सांगा, परेश पाटलाचा इशे लय हार्ड आहे, इतक्या सदासाची मिटणार नाही. आता मिटून दाखव तिथं. मिटा बघूया. ये इकडं. हा बघ, साहेब माझ्याच्यानं हे आता झेपणा झालंय, ह्या दोघांनी आता तुम्हीच आवरा. सूरज काय तमाशा लावलाय? यो आबा, पहिली सुरुवात पप्प्याने केली आहे बघा. अरे अहो साहेब, मी पोटापाण्यासाठी करालोय, तर या सूरज जुनी खुन्न चोखून काढालाय. हो मला सांगा साहेब, या गावात मी जगायचं की नाही? तसं असेल तर तसं सांगा, मी माझं तोंड कुठेतरी काळं करतो. कुणी राहायचं कुणी नाही राहायचं हे ठरवायला गाव म्हणजे आमची जागिरी नाही. बघा बघा मंडळी, कवा धरणं मी हेच सांगालोय. ऐका ऐका जरा आबा. बस सूरज तू घरी चल, काय झालंय ते कळलंय आम्हाला. एक ध्यानात ठेव, गावात वाद वाढायला नको, शांतता पाहिजे. होय साहेब, तुम्ही म्हणाल तसं. सूरज चला घरी.